जिंदाबाद 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 मणिपुर के सीधो जिंदाबाद 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 सरकार देश की चालक है, आदिवासी देश का मालक है। नहीं सहेंगे अत्याचार, हम लड़ने को है तैयार। नहीं सहेंगे अत्याचार, हम लड़ने को है तैयार। मोदी सरकार मुर्दाबाद 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 अजून जोरात मोदी सरकार मुर्दाबाद 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 मणिपुर के हत्यारों को अरुणाचल के हत्यारों को अरुणाचल के हत्यारों को मोदी तेरी दादागिरी जय भीम जय आदिवासी आपला हा शांततेचा मोर्चा आहे भीम भगवान एकलव्य महाराज की भगवान एकलव्य महाराज की शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात लावल तर तुमचे हात कलम केले जातील असे स्वतःच्या सेनेला बनवणारे व त्याचबरोबर आदिवासींचा पूर्णपणे विचार करणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले शिवाजीराजे भोसले गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल आम्हाला तुम्हाला गुलामीची जाणीव करून देणार आहे काल 8 ऑगस्ट या दिवसाला मंडल कमिशन डे असं म्हटलं जातं तर गरीब म्हणून आज सुद्धा मी सांगते प्रत्येकाला इथे 4 दिवसापूर्वी सुद्धा मोर्चा निघाला ज्या वेळेला मी संपूर्ण आदिवासी समाजाला चालताना पाहत होती ना माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते की आज सुद्धा समाजाची दशा काय काय समाजाची हालत कुणी कसे कपडे घातलेले कुणी कसे कपडे घातलेले सगळेचे सगळे वेळे वाकडे उन्हामध्ये जाणारे सावळे झालेले कुणाला स्वतःचं काही काळजी नाही दोन वेळेचं अन्न कधी खायला भेटतं तर कधी खायला भेटत नाही किंवा कोणी जर स्वतःच्या जमिनीवरती अधिकार करून घेतला तर आदिवासींना ते अधिकार मिळवून घ्यायला सुद्धा कोणीच नाही पण तरी सुद्धा मला अभिमान वाटतो की आमचे सुनील दादांसारखे जे नेहमी आदिवासींच्या सोबत चालत असतात आज त्यांना बघून मला फार अभिमान वाटतो मी सर्व समाज बांधवांना दलितांना आदिवासींना एक विनंती करतो की रख हौसला वो मंजर भी आएगा प्यासे के पास समंदर भी आएगा कसं काय झुकणार नाही सरकार आम्ही याला झुकवणार आहोत ठिकाणी सर्वप्रथम मी आपण या विराट जन आक्रोश मोर्चासाठी सर्व माझे बंधू भगिनी माता सकाळपासून उपाशी तापाशी आजच्या दिवसाची खळगी बनण्यासाठी रोजंदारी बुडवून पोटाला चिमटा धरून या ठिकाणी या विराट जन आक्रोश मोर्चामध्ये सामील झालात म्हणून मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो एकीकडे जर या देशामध्ये या मोदी सरकारच्या काळामध्ये आदिवासींचे मुर्दे पाडले जात असतील आमच्या आया बहिणींवर अत्याचार केले जात असतील तर आम्ही आदिवासी दिवस साजरा करायचा की नाही हे मोदी सरकारला उत्तर द्यावंच लागेल या सरकारला उत्तर द्यावंच लागेल म्हणून आदिवासी एकता परिषद असेल या जिल्ह्यातील तमाम आदिवासी संघटना असतील आणि माझ्या आदिवासी समुदायाने या ठिकाणी जाहीर केलं आम्ही 9 ऑगस्ट या दिवशी आदिवासी जागतिक आदिवासी दिवस साजरा न करता अरे या सरकारचा सत्यानाश हो यासाठी या सरकारचा निषेधार्थ मोर्चा काढू या सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी या विराट जन आक्रोश मोर्चा निघालाय आमच्या आदिवासी आश्रमातील विद्यार्थिनींना रस्त्यावर त्या ठिकाणी बसवलं त्या घटनेचा त्या आमदार अनिल वैदास पाटलाचा मी निषेध व्यक्त करतो
मारो जिंदाबाद, तंट्या व्हील जिंदाबाद, सर्वसला आपकी जो जोहार, क्रांतिकारी जय भीम। मित्रों आज अपन या ठिकाणी जा बहुसंख्य में अपन या ठिकाणी बोलत तुम्हारा आभार व्यक्त करत आहो। आप तुझे आदिवासी एकदा जिंदाबाद, आदिवासी एकदा जिंदाबाद, अरे मणिपुर के हत्यारों को, अरे मणिपुर के हत्यारों को, अरे मणिपुर के हत्यारों को धन्यवाद, धन्यवाद। तुमने जास्तना बगतता मंडली उशीर खूब हो जाए सर। मन बांधव या ठिकाणी सकाळपासून उन्म या ठिकाणी उन्हत पण उन्हत कशासाठी काय करायसाठी आपण या ठिकाणी संघटित होणार? त्यामुळे माय बहिणीला प्रश्न विचारणार ज्या वेळेला जेल ग्राउंडवर हा मोप उभा आपला रेना चोपाणी म्हणजे माय बहीण असेल ती माय बहीण लगेच म्हणणार की आजी तू कशासाठी उरलीस? तर म्हणे आजी सांगणे भाऊ मला न्याय पाहिजे, न्याय न्याय मिळाला आपण या ठिकाणी होणार। पण न्याय कोणती गोष्टीला पाहिजे आपला? न्याय कशाला पाहिजे आपला? अरे मणिपूरची घटना घडणे ती भारत ना इतिहास, भारत ना इतिहासला काळीमा फासणारी घटना असेल। अरे ज्या वेळेला दिल्ली मध्ये निर्भया कांड हो अख्खा भारत मग कॅन्डल मार्च निघा, पण म्हणे आदिवासी माय बहीण निर्वसन करी संतावर रस्त्यावर काढत तर एक बी फळवा रस्त्यावर येईना, फक्त दलित आदिवासी उतरला। म्हणून आपण या ठिकाणी आदिवासी जन विराट मोर्चा आयोजन करणार। अरे अहो सरकारला संदेश दिन का अजून या भारत न मूल निवासी मरेल असत? जर तुम्ही मने माया बहिणी सगळं सुरक्षा होत नाहणार तर मला तरुण बाणपुरा तयार सर माझ्या माया बहिणी सुरक्षा करायला, यासाठी आपण या ठिकाणी येईल सर। आपल्या माया बहिणीची सुरक्षा आपला करणे बेडे, पण मणिपूर प्रयत्न कशासाठी? काय घटना त्यांनी मणिपूर मग मणिपूर मग असा काय घडी गया का मणिपूर 2 महिन्यापासून पेटी राहिला सर? मणिपूर मग असं काय घडलं का म्हणे आदिवासी महिलांनी नग्न करी सन थिंड काढणं ते हरामखोर, हे भाडखाऊ समाज व्यवस्था आणि त्यातलं सरकार काय करणार? जर पोलीस सत्तेने तर पोलीस काय करणार? आम्हाला सूत्राची माहिती भेटण्यात युट्यूबवर का पोलिसांपासून हत्यारीच काया आणि ते लोकांचा हिंसा कर्या। अरे या देशाला पोलीस घेतला नपुसक सका, अरे म्हणा महाराष्ट्राला पोलीस घेतला सक्षम सर ताकदवर सर। आज कोणावर माय बहिणीवर अत्याचार होत होईल तू तो सर्वात पुढे राहील, पण पोलिसातला बदनाम करणार षडयंत्र सरकारना मणिपूर सरकारना, पोलीस बदनाम करणार षडयंत्र असाल पण टार्गेट करणार आदिवासीला का? कारण सरकारला या देशवर समान नागरिक कायदा लय ना सर। समान नागरिक कायदा म्हणजे काय? युनिफॉर्म सिव्हिल कोड, युनिफॉर्म सिव्हिल कोड साठी मणिपूर हाऊस सहावी अनुसूची मधलं क्षेत्र संविधानना आर्टिकल 244 भाग 2 मधला विशेष असा अधिकार आदिवासीला सर। हमारी गाव में हमारी सरकार पॅरलल गव्हर्नमेंट त्या ठिकाणी सर मणिपूर मग, आणि मणिपूर हा आदिवासी राज्य सर, आणि त्या मणिपूर मग सर जल जमीन जंगल, आणि हा जल जमीन जंगल पाहिजे कॉर्पोरेट लोकसला, या देशने धनिक पुढारीसला अडाणी आणि अंबानीला पाहिजे, आणि त्यांनासाठी सरकार मणिपूर पेटांना आणि मणिपूर पेटाडी सण बलिदी नावाना आदिवासी बांधवसनी म्हणे आदिवासी माया बहिणीसनी। अरे 150 माणसाचा मृत्यू व्हायना, 150 600 महिला गायब सर, क्राईम रिपोर्ट क्राईम रिपोर्ट याचा पता ना, त्या 600 महिलांना आसमान निघली का जमीन खाडी गे हा प्रश्न आमला सरकारला सर। त्या महिला क्या कथ्या 600 महिला गायब सर, 600 महिलांना आम्ही सरकारला विचारत तुम नगर आयबी सर रिसर्च अँड अनालिसिस विंग रॉन ऑन संघटना सर गुप्तहेर संघटना सर सर्व यंत्रणा असल्यावर देखील जर म्हणा आदिवासी आमाया बहिणी जर गायब होतोय तर नपुसक सरकारला येणारा दिवस आपला येऊ देणार ना सर, आणि म्हणून आपण संघटित मोर्चा काढला सर। ते विशेष अधिकार सर स्कॉलरशिप भेट आपलं बोलत शिकायला शाळा मग ह्या छोटे अधिकार निघे जे, आणि म्हणून सरकार बायपास सर्जरी करी सन मणिपूर पेटाडी सन लोकसभामध्ये एक बिल नाहीये वन संरक्षण अधिनियम 2023। अरे ज्या जमिनी आदिवासी असल्या भेटण्यात, अरे या जमिनी आम्हाला भीक मिडिसांना भेटण्यात स्वातंत्र्यना पाहिलं म्हणा आदिवासी क्रांतिकारी असणार रक्ताना शेनसाळा करणार तेव्हा संविधान मग 5वी आणि 6वी अनुसूची म्हणी असा भीक म्हणा भेटेल आम्हाला। आम्हाला पुरोज असणार बापजाद असणार तंट्या बिल खाजा नाईक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा यासना आहुती दिलत
रक्ताने सेंसाळ करणं हा देशला एकोपा निर्माण करा म्हणजे एकता करण्यासाठी अनुसवर संघर्ष करणं जगन्नाथ टोळ कायदेशीर संविधान मामला अधिकार भेटणं आणि ते अधिकार समाप्त करण्यासाठी समान नागरिक कायदा सरकारला येण्याचं आणि हो अन्यायकारी सरकारला आपला या देश में ताकत उभी करना दलित आदिवासी ओबीसी आणि सांगत तर येणारा दिवस आमला मनु सरकार नको पाहिजे आमला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना संविधान पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना राज्य पाहिजे बिरसा मुंडेला राज्य पाहिजे टंक्या भिलना राज्य पाहिजे आम्हाला ज्याने माया बहिणीची सुरक्षा होती टंक्या भिल कोण असाल अरे आपल्याकडे दरोडेखोर दरोडेखोर नसाल टंक्या भिलना राज्य व माया बहिणीची इज्जत आणि आमरोर कोणी जर नजर टाकना तर त्याला उभा चिराणा काम टंक्या भिल न करना आणि हाऊ राज्य मध्ये माया बहिणीचं नाव खिंड काढत होईल तर आज आम्ही तयार होईल सर या देशला आदिवासी मुलगा महिला तयार होईल सर संघर्षाला या तुम्हाला काय ताकदचा इतिहास ना पान उलटायचे का अरे 14 शतक मा महाराणा प्रताप जवळ राज्य खरीमत नेवड या देशला एक दिन राजा मदत करणार ना मित्रो इतिहास महाराणा प्रताप राणा पंजाब निलगड गया भोमटला आणि सांग ना महाराणा प्रताप ना का मना राज्य सुरक्षित ना सर मना राज्य महिला सर अत्याचार होईल ना माझं गुलाम करू ना सर आम्हाला मदत करा भीर एक संघटित होईनात आणि भोमटना राज्य पुरा महाराणा प्रताप ने सोबत उभं राहणार आणि शिर्डी कांदा मोड आणि शिर्डी सन महाराणा प्रताप ना राजगादीवर बसवणार हा एक जाग आपल्या समाज आपला आदिवासी आणि आज या वरणभात खाणारं फचडावला खैबर टीम मधून येईल आम्हाला या देश ना राष्ट्रवाद शिकाडत अरे सर्वात मोठा राष्ट्रवादी या देश ना आदिवासी सर दलित सर या देश ना मूल निवासी अहो सर्वात राष्ट्रवादी सर कारण आम्ही सर्व धर्म समभाव मानणारे लोक सर आणि म्हणून आपला या देशनी सुरक्षासाठी या देशना संविधान वाचवण्यासाठी आपला या मोर्चा आपण न्याय मागण्यासाठी म्हणा माया बहिणीची धिंड काढणं त्या माया बहिणीची आबरू लुटणं तेसला न्याय देवासाठी आपण रस्त्यावर उतरणार मित्र आणि याने जे जे येईल सर ते खरं मर्द आदिवासी जातीस मान कारण तुमनं रक्त आहे ते रक्त एकदा सर म्हणून आभारशन कधी देऊ नका आणि हरी लढाई तर लोक थांबणार ना जर लोक तेच ना मारेकरी ते बलात्कारी ते आपला हिंसा करणार अंजाम देणार जोपर्यंत फाशी होय ना तोपर्यंत भारत ना तमाम दलित आदिवासी रस्त्यावर उतरून आंदोलन करी आणि जोपर्यंत पाहिजे तर लोक आंदोलन मोर्चा करी एवढंच बोलू या ठिकाणी थांबा आपकी जय जिंदाबाद असं सर आई भारत मध्ये जो कानून चालू सर अहो संविधान चालू सर आई संविधान मग असा देल सर आर्टिकल 19 अनुसार भारतना जो भी नागरिक सर सॉरी जे भी लोक सर हे कानून नागरिक सर शिवाय आदिवासी सोडी सनी आदिवासी बारिशना 19 अनुसार सांगत सर 13 क 6 सांगेल ना सर की भारतना आदिवासी सोडी सनी सगळं नागरिक सर हाऊ आदिवासी जो साऊ नागरिक ना सर हाऊ मालक सर हाऊ आई देशना मालक सर आई असा समजायला पाहिजे या गोष्टी आपल्याला पहिले समजणं गरजेचं ना सर आपल्याला लढणार सर तर पुढे जानकारी घेसन लढणार सर